अयोध्येच्या राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज जो दिला तो एक ऐतिहासिक आणि लोकतांत्रिक दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. अनेक वर्ष त्याच्यावरती वादविवाद चाललेले होते, त्या वादविवादावरती आज पडदा पडला. न्यायव्यवस्था आमच्या देशाची सर्वोच्च व्यवस्था आहे. आमच्या देशामध्ये न्यायव्यवस्थेच्या वर कोणी नाही आहे. स्वातंत्र्यानंतर 73 वर्षापेक्षा जास्त वर्ष उलटले. आमच्या देशात जाती पाती धर्म वंश हे जे अनेक जाती पाती धर्म वंशाचे लोक राहतात, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक हो, हिंद देश के निवासी हम सब जन एक है, ही जी आमच्या देशाची परंपरा आहे ती न्यायव्यवस्थेमुळे अनेक जातीचे पातीचे लोक राहतात, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, पण आज देश स्वातंत्र्याच्या 73 वर्ष सुरळीत चालला आहे. त्याला कारण न्यायव्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी न्याय आमची घटना पण तयार केली त्या न्यायव्यवस्थेच्या आधाराने हा देश गुण्यागोविंदाने नांदतो आहे. त्या न्यायव्यवस्थेने आज जो निकाल दिला आम्हाला सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. भारतातल्या सर्व लोकांनी नवे नवे इतरत्रही जे लोक असतील सगळ्यांनी आम्ही या निकालाचं स्वागत केलं पाहिजे. त्यांना काय वाटतं याच्यावरचं आता राजकारण बंद होईल? हां, आता खूप फरक पडेल. बरेच लोक आजपर्यंत अनेक वर्ष या मंदिर मस्जिदीवरती बरेच लोक राजकारण जे करत होते ते आता यापुढं होणार नाही. आता काय करायला पाहिजे, आता न्यायालयाने 5 एकर जागा मशिदीसाठी द्यायचं आदेश केले आणि इकडे अयोध्येमध्ये राम मंदिर होणार. आता ही स्थळं जी आहेत ही फक्त पूजेपुरते मर्यादित नाहीत, तर ह्या स्थळामधून आम्हाला ती माणसं घडवायची आहेत. जो माणूस शेजाराचा विचार करतो, गावाचा विचार करतो, समाजाचा विचार करतो, देशाचा विचार करतो, अशी माणसं घडवायचीत आम्हाला. ही पवित्र मंदिरं जी असतात ती एवढ्यासाठीच असतात. म्हणून आम्हाला ती माणसं घडवताना त्यांचे विचार जे आहेत ते विचार लोकांच्या मनात कसे रुजतील, त्यांच्या जीवनात कसे रुजतील, हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून या पुढच्या काळामध्ये हे बरेच वर्ष एक दुसऱ्याचे मनं दुखवले गेलेले आहेत, पण आता हा निकाल लागला, एक चांगला निकाल दिला, म्हणून आता या पुढच्या काळात आम्ही सर्वांनीच त्याचं स्वागत करू आणि सर्वांनी गुण्यागोविंदाने या देशात नांदो असं सगळ्यांनी व्रत घेऊन हे पुढं जावं. तर आणि ते आता जातील, कारण हा एक क्रांतिकारक म्हणजे असा संवैधानिक दृष्टीने दुसरं तुमचा लोकतांत्रिक दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय हा. आता बऱ्याचशा मतभेदाला आळा बसेल आणि या पुढच्या काळात आम्हाला
गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी रस्ता मोकळा झालेला आहे.